चेता पड़े भी विद्यालय में वाई प्रवेश भारतचंद्र गजानना द्वादशेतामन यपडेशनल्वी विद्यारम्य वाच प्रवेशे भ्यो नमो नमः सर्वमंगल मंगले शिवे सर्वासादिके शारवान महागुरु नमः विष्णु वे नमः वरु सूत्रान महा त्रिविक्रमान नमः वम नमः दर्शन घेतले किती वर्ष ही सगळी मेहनत होती आणि तिला फळ मिळालं दादा कमी कमी 14 वर्ष मेहनत होती माझ्याकडून तशी मेहनत करून घेतली होती आई वडिलांचं स्वप्न होतं आणि गणपतीला मी साकडे घातलं होतं की गदा घेऊन आलो पहिल्यांदा तुझ्याकडे आणि आज आलो एकाच तालीम तुम्ही महाराष्ट्र दोघांना एकमेकाचे डावपीस माहीत होते आणि गुरुंनी सांगितलं होतं की काही झालं तर दादा ही आपलं फक्त आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आली पाहिजे आणि त्यानुसार ते आले नाही डावपेच माहित होती मान्य येईपर्यंत काय कानमंत्र होता आणि मग शेवटचा जो डाव होता तो कसा झाला आता ते शेवट आता डाव ते आखलेले असत आता राष्ट्रकुल एशियन गेम्स आहे ऑलिम्पिक साठी माझी तयारी राहील आता सरकारने सांगितले नोकरीची अपेक्षा डबल साठी पण प्रयत्न डबल साठी बी प्रयत्न असणार डबल म्हणजे टिबल टिबल साठी प्रयत्न असणार मागच्या वेळी जखमीमुळे कशी तयारी केली होती कारण 1 वर्ष तुम्हाला हा यासाठी खूप मेहनत घेतली होती फिजिओ पण चालू होता डॉक्टरांचे पण चांगले मला मार्गदर्शन मिळाले वस्तारांचे पण चांगले मार्गदर्शन मिळाले आणि जनतेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद होता त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो त्यांच्याशी बोलणं झालं का हो झाले घरच्यांचे तुमचा भाऊ पण होतं तिथं त्यांच्या डोळ्यामध्ये काल पाणी आलं होतं आता पण आहे खर्च तर खूपच आहे आणि पहिलवान की असं क्षेत्र की यातला गरीब घराण्यात मुलगा पहिलवान होतो आणि प्रयत्न केले तर कोणती गोष्ट मुश्किल म्हणजे मुश्किल नाही आई वडिलांशी बोलणं झालं काय नाही खुश आहे सगळे खरं घरी कधी जाणार आज संध्याकाळी जाणार.